नागपुर महानगर पालिका के चर्च स्टेशनरी और प्रिंटर आपूर्ति घोटाला मामले में प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोहले और सामान्य प्रशासन विभाग के सहायक आयुक्त महेश धमेचा को निलंबित करने के आदेश बुधवार को स्थायी समिति की बैठक में जारी किया गया है बुधवार को स्थायी नागपुर महानगर पालिका समिति अध्यक्ष प्रकाश भोयर ने पत्र परिषद में कहा कि मनपा में हुआ यह स्टेशनरी घोटाला बहुत व्यापक है ठेकेदार और मनपा के अधिकारियों की मिलीभगत से ही यह घोटाला हुआ है जांच में जो भी दोषी पाया जाएगा उन सभी पर कड़ी कार्रवाई की जाएगी नागपुर महानगर पालिका के दो करोड़ रुपयों के घोटाले में प्रमुख लेखा व वित्त अधिकारी सामान्य प्रशासन विभाग के सहायक आयुक्त धमेचा इनका सीधा संबंध देखते हुए महाराष्ट्र नागरिक सेवा बर्ताव नियम उन्नीस के तहत विभागीय जांच शुरू करने जांच पूरी होने तक दोनों अधिकारियों को तत्काल निलंबित करने के निर्देश स्थायी समिति के अध्यक्ष प्रकाश भोयर ने मनपा प्रशासन को दिए हैं। मित्र नगर सेवक पांच वर्ष है संपूर्ण माहिती महत्व के लिए तेव्हा ही फर्म यांच्या वडिलांपासून चाळीस वर्षापासून इथे काम करते आहे मग जर पाच वर्षात जर समजा यांनी आम्हाला दिसले हे की या पाच वर्ष मागच्या पाच वर्षातही वर्षा यांनी घोटाळा केला असेल तर कदाचित आम्ही तो दहा वर्षाच्या पंधरा वर्षाचा वीस वर्षा वर्षाच्या पंचवीस वर्षापासूनची जी पूर्ण घोटाळा त्यांचा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही प्रशासनाने एफ आय आर दर्ज केला जे जे लोक प्रत्यक्षदर्शी आम्हाला तिथे दोषी वाटले त्या एफ आय आरच्या माध्यमातून त्यांना तो चौकसी है, जे जे है। जे जे प्रथमता निलंबित करू इस घोटाले के मामले में तीन सदस्यीय जांच समिति गठित की गई है आयुक्त ने स्टेशनरी घोटाला प्रकरण की जांच करने के लिए अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना की अध्यक्षता में छह सदस्यीय समिति का गठन किया है लेकिन इस मामले में कुछ वरिष्ठ अधिकारी के लियुत होने की आशंका होने से स्थायी समिति के सदस्य एडवोकेट संजय बाल पांडे की अध्यक्षता में तीन सदस्यीय समिति का गठन किया गया है इसमें प्रगति पाटिल व आयशा हुके के पांच साल के लेन देन की जांच मनपा के कार्यालयों को स्टेशनर और प्रिंटर आदि सामग्री मनोहर साकोर एंड कंपनी स्वास्थ्य ट्रेडिंग गुरुकृपा स्टेशनरी एसके एंटरप्राइजेस सुदर्शन नामक कंपनियां उपलब्ध कराती है इन सभी कंपनियों के पिछले पांच साल के लेन देन की जांच कराई जाएगी अधिकाऱ्यांनी जी समिती गठीत केली ती एक जानेवारी दोन हजार वीसपासनं केली या नऊ नऊ महिन्यातली मागच्या एक वर्ष नऊ महिने आणि ही एक वर्ष नऊ महिन्यातली जी माहे घोटाळा बाहेर आला संबंधीची इन्क्वायरी करण्यासंबंधीचा समिती त्यांनी नेमली मान्य अतिरिक्त आयुक्तच्या माध्यमातून पण मी स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन या नाताने आमच्या सर्व सभासदांच्या माध्यमातून जो व्यक्ती एका वर्षी जर सदुसष्ट लाख रुपयाचा घोटाळा करत असेल त्यांनी याच वर्षी तोच घोटाळा केला असं मी म्हणायला तयार नाही कदाचित त्यांनी मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी, वर्षी तो घोटाळा केला असेल कारण घोटाळा करत असताना प्रत्येक माणसाची हिंमत वाढत असते म्हणून त्यांनी जो यावर्षीचा सदुसष्ट लाख रुपयाचा घोटाळा केला तो मागच्या वर्षीचा चाळीस लाखाचा केला का त्याच्या मागच्या वर्षी तीसचा केला का त्याच्या मागच्या वर्षी वीसचा केला का तर त्यामुळे जी एक दीड एक महिना एक वर्ष नऊ महिन्याची होती आम्ही निवडून आलो दोन हजार सतराला पाच मार्चपासून आम्हाला चार्ज मिळाला आणि त्या त्या दिवसापासून तर आजपर्यंतची आजपर्यंतच्या या फॅमिलीने या फॅमिलीने जो घोटाळा केला आणि यासोबतच ज्या फर्म्स होत्या त्या फर्म्सचा आम्ही मागच्या पाच वर्षापासून या समितीला जी समिती आता उपसमिती आम्ही तयार केली आहे त्या समितीच्या माध्यमातून त्याची चौकशी करू त्या समितीचे अध्यक्ष आमचे संजय कुमार बालपांडे आहेत प्रगतीताई पाटील सदस्य आहेत आणि आयशा उईके यासुद्धा आमच्या त्या समितीच्या सदस्य आहेत त्यांना पंधरा दिवसाची वेळ दिली आहे की पंधरा दिवसात यांनी मागच्या पाच वर्षात किती घोटाळा केला या संबंधीची संपूर्ण माहिती त्यांनी स्थायी समितीजवळ समोर सादर करावी